नमस्कार, मी अचल लोखंडे। महाराष्ट्र टीव्ही 24 महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। एक नजर टाकूया महत्त्वाच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर। अजून कुठल्याही जागा वाटपाचा निर्णय झाला नाही, वाटपाबाबत कुठली प्राथमिक चर्चा झाली नाही। कमिशनर अँड वर ज्या सभा होणार आहे त्या ठिकाणी त्या सभेचे नियोजन करण्यासाठी राज्यभरातून सर्व पक्षांच्या जिल्ह्यांच्या प्रमुखांना बोलावलं गेलं होतं। त्यांच्यासमोर सगळा पहिला कार्यक्रम होणार आहे। महाराष्ट्राच्या बॉर्डरवर राज्य सरकारनं योजना जाहीर केल्या होत्या। योजनांचा कर्नाटकच्या भाजपच्या सरकारनं विरोध करण्याचा प्रयत्न केला होता। याचाच अर्थ असा आहे, केंद्रात भाजप सरकार, राज्यात भाजप सरकार, कर्नाटकात भाजप सरकार, एकच पक्षाचं सरकार असताना सुद्धा सीमा भागातील लोकांना जो त्रास झालाय, ना इकडचं ना तिकडचं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे। आणि भाजप निवडणुकीत जुमले करणारे सरकार आहे असं विधान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय। बीजेपी हा खोटारडा पक्ष आहे, बीजेपी फक्त निवडणुकीचे जुमले करणारा पक्ष आहे, हे वारंवार लक्षात आलं। आणि आता कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर जे काय राज्य सरकारने योजना जाहीर केलेल्या होत्या, त्या योजनाचा कर्नाटकच्या भाजपच्या सरकारने विरोध करायला सुरुवात केला। याचाच अर्थ असा आहे की केंद्रात भाजपचं सरकार, राज्यात भाजपचं सरकार आणि कर्नाटकात भाजपचं सरकार, एका पक्षाचं सरकार असतानी सुद्धा सीमा भागातल्या असलेल्या लोकांना हा जो त्रास व्हायला निघाला, ना तिकडचं ना इकडचं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि भाजप फक्त निवडणुकीत जुमले करणारा पक्ष ठरलेला आहे असं चित्र या घटनेमधून स्पष्ट होतं। महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमा प्रश्न अनेक वर्ष प्रश्न पडलाय। महाराष्ट्र शासनानं तेथील 800 गावांना सर्व निधी दिलाय, शाळकरी मुलांनाही निधी दिलाय। जे आज विरोध करतायत ते त्यांना विरोध करू नये। त्या स्थानिकांचे त्यांना कुठल्या सेवा घ्यायच्या आहेत, महाजन समितीनं अत्यंत चुकीचं केलंय असं वक्तव्य आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय। काय बोललेत हसन मुश्रीफ बघूयात। महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमापर्श अनेक वर्ष हा सर्वोच्च न्यायालयात पडलेला, आणि मराठी भाषिकांच्यावर सातत्याने कर्नाटक राज्यामध्ये सर्व लोक त्या राज्याची त्रास देत आहेत। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने हा पूर्वीपासून आपली जे 800 गावं आणि वरती आहे त्या सगळ्या गावांना अनेक सुविधा यापूर्वी दिलेल्या आहेत। तेथील मराठी शाळांना अनुदान देणं असेल, तेथील सगळ्या लोकांना ज्या वैद्यकीय सेवा आहेत त्या सुद्धा मोफत देण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतलेला होता। महात्मा फुले जीवनदायी योजना येण्याआधी राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये सुद्धा या कर्नाटकच्या सीमाभागाची जी मराठी भाषिक लोक आहेत त्यांना या योजना आपण राबवतच होतो, आणि आत्तासुद्धा तो राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जे आज विरोध करत आहेत त्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही। त्यांची मर्जी आहे कुठं त्यांनी सेवा घ्यावी, कुठल्या राज्याची सेवा घ्यावी। मराठी भाषिक जर महाराष्ट्रातली जर सेवा घेणार असतील तर त्यांना कुठल्याही पद्धतीनं भारताच्या घटनेप्रमाणे त्यांना अडवता येणार नाही। 865 गावांचा वाद न्यायालयात आहे। ही मराठी भाषिक गावे आहेत, त्यांच्यावर अन्याय केला जातोय। यापूर्वीच्या सरकारनं काही केलं नाही, शिंदे सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना निधी दिला, तर जुनी पेन्शन योजनेवर सुरू असलेल्या आंदोलनावर आम्ही समिती गठीत केली आहे। मुख्यमंत्री यांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलंय अशी माहिती शंभूराजे देसाई यांनी दिली। मुळात 865 गावं जी सीमावर्ती भागातली मराठी भाषिक गावं आहेत, या संबंधातला वाद हा एका बाजूला न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे, आणि दुसऱ्या बाजूला माननीय केंद्र सरकारने, विशेषतः माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी दोन्ही राज्यातनं समन्वय काढण्याचा प्रयत्न मागच्या 2-3 महिन्यांपासून सुरू केलेला आहे। असं असताना अद्याप त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही। ही मराठी भाषिक गावं आहेत, या लोकांना त्यांच्या सरकारकडनं काही योजना मिळत नाही, सुविधा मिळत नाही, उलट त्यांच्यावर कन्नडी सक्ती केली जाते, त्यांच्यावर अन्याय केला जातो। आणि मग ही आपली माणसं आहेत, ही लोक आजही 865 गावातली माणसं आहेत की आम्ही महाराष्ट्रात आहोत, त्यामुळं आपली जबाबदारी आहे। याच्या पूर्वीच्या सरकारनं काय त्यांना योजना दिल्या नाहीत, पण माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर या सगळ्या गावांना आरोग्याच्या सुविधा आपण देण्याचा निर्णय घेतला, वैद्यकीय सुविधा देण्याचा निर्णय आपण घेतला, आणि ही त्या लोकांच्या मागणीवरनं
आपल्या सरकारची जबाबदारी असल्यामुळे आपण तो घेतलेला आहे. कर्नाटक सरकार त्या देऊ देणार नाही अशी भूमिका घेत असेल तर ती योग्य नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मराठी भाषिक लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवणारच. माझ्या मालमत्तेविषयी 4 महिन्यापूर्वी नोटीस आली होती. मी सामोरे गेलो, 2200 लोकांना नोटीस दिल्या आहेत. माझ्या सरकारी PA ला नोटीस देण्यात आली. माझं वडिलोपार्जित जमीन याची चौकशी करण्यात आली. मी कुठल्याही चौकशीला घाबरत नाही असं रोकटोक उत्तर आमदार राजन साळवी यांनी माध्यमांना दिलंय. बांबुरू जे आमदार राहिलेले आहेत त्यांना नोटीस देण्याचं काम आम्ही करत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक मंडळींची नावं तुमच्याकडे संग्रही आहे, त्यांना कुठं नोटीस येत नाही, त्यांना काही सांगितलं जात नाही. फक्त तिकडे गेले की धुतलेल्या वॉशिंग मशीन सारखे स्वच्छ होतात आणि आम्ही फक्त दोषी अशा त्याची भूमिका सरकारने घेतल्याचं निश्चित याचा आम्ही निषेध करत आहोत. काँग्रेसनं पाठिंबा दिला म्हणून सरकारनं कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू नये, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य तोडगा काढावा. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे विनंती केली आहे. मेस्माचा कायदा जो लॅब्स झाला होता त्याला सरकारने पुन्हा सतत जिवंत केला अशी परिस्थिती आहे. अजून लागू करणार का याचा अजून जाहीर केलेला नाही, पण ती तांती तलवार ठेवली आहे एवढं फक्त त्या ठिकाणी म्हणता येईल. शास्त्राला आमची विनंती आहे त्यांनी की असं मेस्मा वापरू नये, कामगारांशी बसून त्यांनी असं वाटाघाटी करून याच्यावरती तोडगा कसा काढता येईल तो त्यांनी त्या ठिकाणी बघावा. काँग्रेसने पाठिंबा दिला आहे म्हणून BJP त्या दृष्टीने विचार करू नये एवढीच फक्त आम्ही त्या ठिकाणी म्हणतो. आता कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्याचा अजब फतवा काढलाय. अंबाबाई मंदिरात माध्यमांच्या कॅमेऱ्यांना अटकाव करण्यात आलाय. अंबाबाई मूर्ती संदर्भात वास्तव समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे फरमान आलंय. माध्यमांच्या कॅमेऱ्यासह प्रतिनिधींना मंदिरात जाण्यास रोखलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी आदेश दिल्याच्या देवस्थान समितीची माहिती आहे. वस्तुस्थिती दर्शक बातम्या येत असल्यानं जिल्हाधिकारी बिथरले का माध्यम TRP साठी भांडवल करत असल्याचं मंदिर प्रशासकाचा आरोप आहे. माध्यमांना नाही, सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला जी नियमावली आपल्याकडे आलेली आहे पहिल्यापासूनच, त्यामध्ये आपण आपल्या नियमावलीनुसार माननीय प्रशासक साहेबांच्या यांच्या परवानगीनंच कॅमेऱ्यांना प्रवेश असा आपला नियम आहे आणि त्यानुसारच कारवाई आहे. नाही, याच्यामध्ये असा स्पेसिफिकच कुठलाच उद्देश नाही. सुरक्षेच्या कारणासह जे हे करण्यात आलं होतं, नियमावली जी आहे किंवा पोलिसांच्या आपल्याला सूचना ज्या असतात त्यानुसार आपण दरवाजावर हे कॅमेरे किंवा इतर कुठलाही इलेक्ट्रिक वस्तू आपण आत सोडत नाही इलेक्ट्रॉनिक. आणि यासोबतच महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. गंजेपन, गंजेपन एक समस्या. क्या आप गंजेपन से छुटकारा पाना चाहते हो? तो आइए साई नेचुरल ब्यूटी केयर. गंजेपन से छुटकारा केवल 1.5 से 2 घंटे में. विदेश की टेक्नोलॉजी अब भारत में. अमेरिकन नॉन सर्जिकल हेयर रिप्लेसमेंट सेंटर. कंप्लीट हेयर वॉशेबल, हेयर वीविंग, बॉन्डिंग, टैटू एंड पियर्सिंग सेंटर. परमानेंट एंड टेम्पररी टैटू. साई नेचुरल ब्यूटी केयर. Mr. Vinod Jamdade, 9552333129 and 9226210293. Our branch, shop number 114, Sadode Plaza, near Podareshwar, Ram Mandir, CA Road, Nagpur. And Hari Archana Complex, block number 49, Udkhana Road, Medical Square, Nagpur. स्वाद ऐसा जो ना देखे पैसा. रेशमी मटका रोटी के जबरदस्त सफलता और लोकप्रियता को और भी स्वादिष्ट बनाने के लिए हम लाए हैं मटका चिकन बिरयानी. मटका चिकन बिरयानी, स्वाद ऐसा जो ना देखे पैसा. थाली में अगर रोटी ना हो तो खाना अधूरा माना जाता है. और जब बात रोटी की जाए तो इन सर्दियों में सबसे ज्यादा मजा मटका रोटियों को खाने में आता है. तो आपके शहर में RG रोटी वाला ग्रुप आपके लिए लाया है विदर्भ की मशहूर स्वादिष्ट रेशमी मटका रोटी, जिसे लोग इन सर्दियों में चिकन करी के साथ तो वहीं गर्मियों में आमरस के साथ खाना पसंद करते हैं. हाइजीनिक और उच्चतम तरीके से बनी
मटका रोटी के साथ साथ चिकन एंड मटन करी का कॉम्बो पार्सल सेट, जो कभी भी अपने मूड के साथ साथ आप जब चाहे जहां चाहे ऑर्डर कर इसका आनंद ले सकते हैं, क्योंकि रेशमी मटका रोटी आपको होम डिलीवरी पर भी उपलब्ध है। हमारा पता शताब्दी चौक जोगी नगर नागपुर। फॉर मोर डिटेल्स एंड ऑर्डर, और अब आप ऐप के जरिए भी अपना ऑर्डर प्लेस कर सकते हैं। स्वाद ऐसा जो ना देखे पैसा, रेशमी मटका रोटी के जबरदस्त सफलता और लोकप्रियता को और भी स्वादिष्ट बनाने के लिए हम लाए हैं मटका चिकन बिरयानी। मटका चिकन बिरयानी, स्वाद ऐसा जो ना देखे पैसा। इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी। वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर, नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट। तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ। और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपुर। हमारा पता शताब्दी चौक बेलतरोड़ी रोड रामनगर नागपुर।